मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 12,500 जागांकरता पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला। मात्र या निर्णयावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आले। याच विषयावर पत्रकारांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस भरतीमध्ये समाजातल्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असं प्रतिपादन केलंय। सर्व घटकांचा विचार करूनच ही पोलीस भरती राबवण्यात येईल असं आश्वासन यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे। असं आहे की तत्वतः पोलीस भरतीचा निर्णय राज्य शासनाने काल घेतला आणि आपल्याला कल्पना आहे की या भरतीमध्ये कोणत्याही समाजातील जे काही अनेक घटक आहेत त्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही अशी शासनाची भूमिका आहे। आणि तिसरा प्रश्न आहे की मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य शासन सर्वपरीने प्रयत्न करते। हडपसरमधील गंगा पेट्रोल पंपावर एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला करण्यात आला आहे। बुधवारी रात्री 8 सुमारास हा प्रकार घडला। या प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार बालगोडे यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। दिलेल्या माहितीनुसार बालगोडे गंगा पेट्रोल पंप इथं रात्री 8 सुमारास पेट्रोल भरण्याकरता गेले होते। मात्र पेट्रोल भरल्यानंतर कमी आल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्यावेळी शेजारी असलेल्या गंगा पेट्रोल पंपाचा सुपरवायझर मस्के यानं दमदाटी करत शिवीगाळ करून अग्निरोधक सिलेंडर डोक्यात घालून मारण्यासाठी धावत गेला। मात्र तिथल्या गॅरेज व्यावसायिकांनी तत्परता दाखवल्यामुळे ही होणारी दुर्घटना टळली। त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी याबाबत फिर्याद दिली। दरम्यान पोलीस पेट्रोल पंपावर बालगोडे यांच्या बरोबर गेले। त्यावेळी पोलिसांसमोर सुद्धा त्यांची शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणं सुरूच होतं। यावेळी पंपावर जबाबदार व्यक्ती म्हणून व्यवस्थापक किंवा दुसरं कुणीही नव्हतं। पोलिसांनी गंगा पेट्रोल पंपचा सुपरवायझर नवनाथ गोरख मस्के वय वर्ष 52 राहणार 17.5 नळी भुजबळ वस्ती हडपसर याच्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी लागू केल्यानंतर काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। केंद्रानं निर्यात बंदी उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या। पोस्टरबाजी करत घोषणाही देण्यात आल्या। काँग्रेस पक्षाचं जय असो। आज आमच्या पक्षाचे सर्व सन्माननीय नेते मंडळी, आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार, नगरसेवक, ब्लॉकचे अध्यक्ष, महिला युथ अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अत्यंत थोड्या वेळेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठिंबा दाखवण्यासाठी जमलेले आहात। आपल्या सर्वांना माहिती की कांद्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगला भाव असताना भाजप सरकारने अचानक निर्णय घेतलेला आहे। या मोठी सरकारला अचानक स्वप्न पडतं, अचानक नोटाबंदी, अचानक लॉकडाऊन, आणि तसं आता शेतकऱ्यांवरती हा अचानक निर्यात बंदीमुळे फार मोठा आघात झालेला आहे। आज पावसामुळं लॉकडाऊन उठल्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांना थोडी आशा निर्माण झाली होती, आशेचा किरण होता की आता आमचा बाजारभाव कांद्याला मिळणार आहे। आणि म्हणून आपल्या ह्या भारतीय कांद्याची इंटरनॅशनल लेवलला बाजारपेठेमध्ये चांगली पत आहे। अशा अचानक बंद निर्यात बंदीमुळे आपलं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या भारताचं नाव या ठिकाणी कमी होणार आहे।